बेकायदेशीर स्फोटक पदार्थ वाहतूक करत असलेल्या टोळीला माणगाव पोलिसांनी केलं गजाळ. रायगड जिल्ह्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. नाताळची सुट्टी असल्यामुळे पर्यटक रायगडमध्ये दाखलही झाले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त त्यामुळे मोठ्या संख्येने ठेवण्यात आला आहे. माणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र पाटील यांना अवैध स्फोटक पदार्थ याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर, गायकवाड जाधव, आघाव ढाकणे वामन बोरकर असं पथक तयार करून सदरचं पथक माणगाव निजामपूर रोडवर कारवाई करण्यासाठी आले असता पांढऱ्या रंगाचा बोलेरो कंपनीचा टेम्पो क्रमांक MH12SF4322 हे संशयित वाहन दिसून आलं. पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी या संशयित वाहनाला थांबवून चालकास विचारला असता त्याचं नाव विक्रम गोपालदास जाट, वय 26 वर्ष, राहणार जाट मोहल्ला हनुमान मंदिराजवळ बच्चाखेडा, तालुका शहापूर, जिल्हा भिलवाडा, राजस्थान, सध्या राहणार सचिन आटपाटकर यांच्या घरी, समर्थ कॉम्प्लेक्स, घोटावडे गाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे असं सांगितलं. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडीमध्ये 90,800 किमतीचे एकूण 4 बॉक्स इलेक्ट्रिक डिटोनेटर, 1,70,000 किमतीचे जिलेटिन कांड्यांचे 50 बॉक्स, 10,00,000 किमतीचा पांढऱ्या रंगाचा बोलेरो टेम्पो असा एकूण 12,58,800 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी 24 डिसेंबर रोजी माणगाव पोलीस ठाणे येथे पत्रकार परिषदेत सांगितली. परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज या ठिकाणी आपल्याला बोलवण्याचा उद्देश आहे की माणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मोठा असा जो एक्सप्लोजिव्हचा साठा जो आहे तो जप्त केलेला आहे. काल जेव्हा इथले पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की एक गाडी आहे सुद्धा आणि ती पुण्याकडून इकडे माणगावच्या दिशेने येत आहे आणि त्यामध्ये काही स्फोटक आहेत, त्या इथून टीम रवाना झाली आणि त्या टीमने जी गाडी आहे तर ती पुण्याकडून येणाऱ्या त्या रोडवरती त्या गाडीला थांबवलं आणि गाडी चेक केल्यानंतर त्यांना गाडीमध्ये 4 बॉक्स इलेक्ट्रिक डिटोनेटर्स आणि 50 बॉक्स जे आहे जिलेटिन त्या गाडीमध्ये मिळून आलं. हे छोटा टेम्पो आहे बोलेरो आणि त्याच्यामध्ये मिळून आला. त्या गाडीमध्ये एक ड्रायव्हर फक्त होता की जो ते माल घेऊन येत होता, त्याच्याकडे कोणतेही प्रकारचे डॉक्युमेंट्स मिळून आलेले नाही आणि त्याला हे पण सांगता येत नव्हतं किंवा तो म्हणजे किंवा हे नेमकं पुढं डिलिव्हरी कुठं देणार आहे. आपण आपल्याच परत आपल्याला जेव्हा माहिती मिळाली की जेव्हा ती गाडी पकडली, ती गाडी पकडण्यापूर्वी एक डिलिव्हरी त्यांनी रोडवरतीच दिल्याचं आम्हाला लक्षात आलं. त्या आधारावरती एक पथक पालीला पाठवलं आणि पालीला एका ठिकाणी रेड केली तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला 5 बॉक्स जे आहेत ते जिलेटिनचे त्या ठिकाणी त्या घरामध्ये मिळून आले आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं तेव्हा लक्षात आलं की याच गाडीतून ते बॉक्स जे आहे ते डिलिव्हर करण्यात आलेले होते. आणि यामध्ये एक वैशिष्ट्य असं की पालीला ज्यांना ते बॉक्स देण्यात आलेले आहेत त्यांच्याकडे कोणतेही स्फोटक ठेवण्याचे किंवा पुढं त्याचे वापरण्याचे लायसन्स नाही. त्याचबरोबर यातून आणखी माहिती मिळाली की पेनमध्ये एक अशी व्यक्ती आहे की ज्यांना अशा पद्धतीचे हे या व्यक्तीनंच किंवा या एजन्सीच्या माध्यमातून स्फोटक दिली जातात त्यांच्याकडे जेव्हा आपण सर्च केला तेव्हा तिथं पण काही स्फोटकं मिळून आली. असं करून आपण आतापर्यंत 3 लोकांना जे आहे ताब्यात घेतलेलं आहे ते म्हणजे सुरुवातीला जी मुख्य जी गाडी आहे त्या गाडीचे ड्रायव्हर, त्यानंतर पालीतून ज्यांच्याकडे स्फोटकं मिळालेली ती व्यक्ती आणि पेनमध्ये मिळालेली व्यक्ती अशा 3 लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावरती आपण कारवाई करतो आहे. असा एकूण साधारण 13,00,000 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तर तो पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि पुढील कारवाई जी आहे ती आम्ही करत आहोत.